नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड शिकलो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधलेत का? इष्टिका चिती डब्याचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया हे सूत्र आहे, जिथे एल, बी आणि एच अनुक्रमे इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची आहे. आपण येथे एल, बी आणि एचच्या जागेवर अनुक्रमे डब्याची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि उंची 2 सेंटीमीटर लिहूया. अशा प्रकारे पुढे सोडवल्यावर क्षेत्रफळ 230 चौरस सेंटीमीटर मिळेल. आता अशाच प्रकारे आपण इष्टिका चितीचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया सूत्रामध्ये एल, बी आणि एचच्या जागेवर अनुक्रमे डब्यांची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर आणि उंची 2 सेंटीमीटर लिहू. डब्याचे बाजूचे पृष्ठफळ 80 चौरस सेंटीमीटर आहे. शाबास मित्रांनो, आपले उत्तर अगदी बरोबर आहे. चला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इष्टिका चितीच्या पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड वर आधारित उदाहरण पाहूया. मानस, तू या सुटकेस बरोबर काय करत आहेस? तुम्ही सुट्टीमध्ये कुठे जात आहात का? अरे नाही थॉमस, मला या सुटकेससाठी कवर शिवायचे आहे. परंतु मला हे समजत नाहीये की माझ्या सुटकेसच्या चारही बाजूंना झाकण्यासाठी किती कापडाची गरज लागेल. मानस, ह्याचे उत्तर आपल्याला गणिताचा वापर करून मिळू शकेल. ह्याचा अर्थ तुला माहित आहे का मानस? बरोबर, ह्याचा अर्थ ही गणिताची वेळ आहे. मानस, सूटकेस एक इष्टिका चिती आहे आणि तुला फक्त ह्या उभ्या बाजूंना झाकायचे आहे. नीट लक्षपूर्वक बघून सांग की ही उभी बाजू सूटकेसचा कुठला भाग आहे. अरे हो, हा तर ह्या इष्टिका चिती सुटकेसचा बाजूचा पृष्ठभाग आहे. अगदी बरोबर, ह्याचा अर्थ ह्या बाजूंना झाकण्यासाठी आपल्याला ज्या कापडाची गरज असेल त्याचे माप या इष्टिका चिती सुटकेसचे बाजूच्या पृष्ठफळा इतके लॅटरल सरफेस एरिया आहे. तर आता तू सुटकेसला झाकण्यासाठी किती कापड लागेल ह्याचे उत्तर शोधू शकतो का? मित्रांनो, जर सुटकेसची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 1.5 फूट, 1/2 फूट आणि 1 फूट आहे, तर आपण या इष्टिका चिती सुटकेसचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया शोधू शकता का? तुम्हाला वाटले तर व्हिडिओ थांबवून ह्याचे उत्तर शोधू शकता. सूत्रांच्या वहीमध्ये लिहिलेल्या सूत्रानुसार इष्टिका चिती क्यूबॉइडचे बाजूचे पृष्ठफळ लॅटरल सरफेस एरिया हे आहे. जेव्हा एल, बी आणि एच अनुक्रमे इष्टिका चितीची लांबी, रुंदी आणि उंची आहे. सूटकेसची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 1.5 फूट, 1/2 फूट आणि 1 फूट आहे. चला मी या मापांना इथे एल, बी आणि एचच्या जागेवर लिहितो. बघ थॉमस, सुटकेसच्या ह्या बाजूंना झाकण्यासाठी मला 4 चौरस फूट कापडाची गरज आहे. शाबास मानस, परंतु कापड खरेदी करण्यासाठी तुला बरेच पैसे लागतील. तुला माहित आहे का की शिंपी 1 चौरस फूट कापड 40 रुपयाला विकतो? 1 चौरस फूट कापड 40 रुपये आणि सुटकेससाठी मला 4 चौरस फूट कापड लागेल. ह्याचा अर्थ मला एकूण 40 × 4 160 रुपये लागतील. आईने मला 200 रुपये दिले आहेत, तर मी हे कापड खरेदी करू शकतो. चला आता आपण लवकर आपल्या जगात जाऊन तुम्हाला सुटकेसला झाकण्यासाठी एक कापड खरेदी करू. दोन्ही मित्रांनी शिंप्याकडून 4 चौरस फूट कापड खरेदी करून मानसने सुटकेससाठी एक सुंदर कवर शिवले. ह्या उदाहरणाबरोबरच आपण पाहिले की कशा प्रकारे इष्टिका चितीच्या पृष्ठफळावर सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड आधारित
आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांना सोडवता येते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे बघूया.